पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगले यांनी विशेष पथकाची स्थापना करून गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश देऊन विशेष पथकास धडक कारवाई करण्यास आदेशित केले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगले, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशान्वये आणि मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवडेकर यांचे विशेष पथकाची जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबवून धडक कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकाने दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे दवनीवाडा हद्दीतील महालगाव घाट वैनगंगा नदी पात्रात काही लोक मोठ्या संख्येनं अवैधरित्या रेतीचे उत्खनन आणि वाळूची चोरी करून वाहतूक करीत असल्याच्या खात्रीशील माहितीच्या आधारे सापळा रचून वाळूची उत्खनन आणि चोरी करणाऱ्याविरुद्ध महालगाव घाट वैनगंगा नदी पात्रात छापा टाकून धडक कारवाई केली. मालगाव घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात मोठ्या संख्येनं लोक अवैधरित्या गौण खनिज वाळूची उत्खनन करून वाळूची चोरी आणि वाहतूक करताना मिळून आल्यानं 21 ट्रॅक्टर ट्रॉलीसह 5 ब्रास वाळू असा एकूण 1,27,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींना अटक करण्यात आली असून दवनीवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. गुन्ह्याचा पुढील तपास दवनीवाडा पोलीस करतायत. महाराष्ट्र TV24 साठी राजेश कुमार तायवाडे, तिरोडा, गोंदिया. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर.